उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला शॉर्ट सर्किट झाल्याने सुमारे पन्नास एकर क्षेत्रातील ऊस जळून बेचिराप सुमारे चोवीस शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान शेतकरी झाला हवाल दिल नुकसानीची तातडीने भरपाई देण्याची मागणी वळसे येथील माळछडू नारगवंडी शिवारातील ऊसाच्या फळाला आग लागली उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला शॉर्ट सर्किट झाल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे बघता बघता ऊसाचे फड पेटू लागले काही क्षणात सुमारे पन्नास एकरावरील ऊस बेचिराग झाला प्रमोद कदम सचिन कदम विलास कदम शिवाजी कदम रुपाली कदम नीलम कदम उत्तम कदम कृष्णा कदम सोरोबाई कदम उमेश कदम तुकाराम कदम मधु शेडगे उमेश कदम संतोष कदम पांडुरंग कदम धनाजी कदम नवनाथ कदम गणेश कदम संदीप कदम विनोद कदम काशीनाथ बेलकर लीलावती घाडगे सुभाष कदम रवींद्र कदम या शेतकऱ्यांचे या आगीत मोठे नुकसान झाले आहे जळालेल्या उसाला वजनही कमी येत असून कारखान्याकडून दरात टनामागे कपात केली जात आहे त्यामुळे शेतकऱ्याला दोन्हीकडून आर्थिक भुर्दंड बसत आहे कारखान्यांनी जळालेल्या ऊसाच्या दरात कपात करू नये अशी मागणी दत्तात्रय कदम अन्ना व शेतकऱ्यांनी केली आहे गाळप हंगाम अखेरच्या टप्प्यात आला असतानाही अद्याप जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ऊस शिल्लक आहे कारखाना कार्यस्थळापासून जवळच्या क्षेत्रातील ऊस शेवटी तोडला जातो त्यामुळे सुमारे पंधरा ते सतरा महिने उभा असल्याने ऊसाची चिपाडी झाली आहेत वीज महामंडळाने शॉर्ट सर्किटच्या घटनांना आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे एस पोरिजनेट्यूसाठी सुनील परीट कराड